कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीची मोहीम आज सांगली जिल्ह्यात सुरू झाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क विभागानं राज्यात विविध ठिकाणी ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते मोबाईल व्हॅन आणि कला पथकाचं जनजागृती अभियान आज सुरू झालं या फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढील दहा दिवस जिल्ह्यात विविध ठिकाणी ही जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेद्वारे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करणं तसंच अफवांविषयी जागृती करणं हा मुख्य उद्देश आहे त्याशिवाय आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी माहिती देणं तसंच सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या मोहिमेतून केलं जाणार आहे